आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. उदगाव रेल्वे पुलास धडक मारलेला ट्रक सापडला. एसपीडी विकास यांच्या मार्गदर्शनाखाली 8 तासात जेरबंद. उदगाव येथे पुलास जोरदार धडक मारून फरारी झालेला ट्रक ड्रायव्हरला एसपीडी विकास यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे पोलिसांनी 8 तासात ट्रकसह ताब्यात घेतलं. शनिवारी 3 मार्च रोजी सांगली जयसिंगपूर रोडवरील उदगाव नजीकच्या रेल्वे उड्डाण पुलास एका ट्रकने जोरदार धडक दिली होती. रेल्वे रूळ विस्कळीत झाल्याने रात्रीपासून सांगली कोल्हापूर महामार्गावरील वाहतूक तब्बल 6 ते 7 तास ठप्प झाली होती. सुदैवाने रेल्वे अपघात टळला होता. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी एसपीडी विकास यांच्या मार्गदर्शनाखाली 3 पथके तैनात करण्यात आली होती. 1 पथक कागल एमआयडीसीकडे, 1 पथक शिरोली एमआयडीसीकडे रवाना झाले, तर 1 पथक घटनास्थळी तैनात होते. या पथकाने शिथापितीने तपास करत केवळ 8 तासात फरारी ट्रक चालक टी ख्रिस्तोफर राहणार कन्याकुमारी तामिळनाडू याला ट्रक क्रमांक HR55M30 सह ताब्यात घेतलं. त्याच्या विरोधात रेल्वे अटॅकनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तपास पथकात निरीक्षक अमरेश बेहरा, उपनिरीक्षक महेश कवडे, सहाय्यक उपनिरीक्षक अनिल सर्वदे, हेड कॉन्स्टेबल BK सावंत, हेड कॉन्स्टेबल NI शेख, कॉन्स्टेबल सुहास जाधव, कॉन्स्टेबल रमेश नारिंगकर, कॉन्स्टेबल प्रफुल्ल पोवार, कॉन्स्टेबल प्रशांत भोसले, कॉन्स्टेबल मारुती पवार, हेड कॉन्स्टेबल LT गुरव व खुफिया शाखाचे समीर जमादार, क्राईम ब्रँचचे मारुती जाधव आदींचा समावेश होता. विभागीय आयुक्तांकडून सर्व रेल्वे सुरक्षा बलाचे कौतुक करण्यात आले. महानकर न्यूजसाठी उदगावहून ऋषिकेश बावचे.